नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. नगर न्यूज 24 च्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी. भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मनेष साठे अर्बन बँक प्रकरणी ताब्यात घेताच घडलं असं. थेट जिल्हा रुग्णालयात केलं दाखल. अहमदनगर शहरातील नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी संचालकांमध्ये अनिल कोठारी आणि भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मनेष साठे यांना ताब्यात घेतले. आज गुरुवारी दुपारच्या सत्रात अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान या कारवाईची माहिती वाऱ्यासारखी पसरताच आजी माजी संचालक आणि कर्जदार शहरातून कारवाईच्या भीतीने पसार झालेत. भारतीय जनता पार्टीच्या या पदाधिकाऱ्याचा या आरोपीमध्ये समावेश झाल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगू लागली. मात्र रात्रीच्या सुमारास या दोघांची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.